कारण मागचे 2 टर्म झाले पुण्यात भाजपचा खासदार आहे, तर अशी कुठली कामं आहेत जी पुणेकरांसाठी होणं गरजेचं आहे हे तुम्ही कराल, तर कुठले मुद्दे येऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? नाही, निश्चितपणे एक तर तुम्ही सांगतो की माननीय बापट साहेब होते तेव्हा पुण्याच्या विमानतळाचं विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला, पुण्याची मेट्रो सुरू झाली, केंद्राच्या माध्यमातून चांदणी चौकाचा प्रकल्प गडकरी साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला, अनेक प्रकल्प पुण्यातले पूर्ण आले. भविष्यामध्ये पुरंदरला होणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुणेकर, पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठीचं एक मोठं काम आपल्या सगळ्यांसाठीचं आव्हान म्हणून समोर आहे. मला असं वाटतं विमानतळाचा विषय असेल, अनेक केंद्र सरकारच्या विविध खात्यांच्या संदर्भातल्या काही जमिनीचं अधिग्रहण करणं, त्या ठिकाणी प्रोजेक्ट काही अपूर्ण असतील, त्या संदर्भातले विषय असतील, खूप काही विषय असा जे काही मला असं वाटतं समोर येतील ते निश्चितपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्यामधलं सरकार आहे, केंद्रातलं सरकार असेल, निश्चितपणे मला असं वाटतं काही अडचण येणार नाही. पुणेकर केंद्रातला कुठला प्रश्न आता शिल्लक राहिला हे पुढच्या काही काळामध्ये बोलणार नाहीत, अशा पद्धतीने आम्ही सगळे काम करतो.